आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. येस सर. म्हणजे जे आपले दिव्यांग लाभार्थी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, परंतु गेल्या 5-10 वर्षामध्ये त्याला वेगवेगळी प्रमाणपत्र इश्यू केली गेली. म्हणजे आपल्याकडे पूर्वी स्टेट गव्हर्नमेंटचे SDN नावाचं फक्त एक प्रमाणपत्र होतं, हा SDM, परंतु मग त्या प्रमाणपत्रामुळं बऱ्याच वेळा अडचण येत होती. त्यानंतर मग केंद्र शासनानं एक UDID नावाचं एक पोर्टल बनवून त्यामार्फत एक प्रणाली बनवली, ज्याच्यामुळे असं असं समजलं की दिव्यांगांचं आधार कार्ड असेल, म्हणजे युनिक आधार ID कार्ड त्यांनी बनवलं. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे बरेचसे आपले लाभार्थी आपल्याला सांगितलं की आता हे टप्प्याटप्प्याने बाकी सगळे ओळखपत्र बंद करून UDID वापरायचं. तर त्यानुसार ST बसेस सोबत वगैरे पण सगळे झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये 2 डिसेंबर 2021 एक शासन निर्णय काढला आणि विशेष मोहीम घ्यायला सांगितलं होतं. आपण त्याचं प्लॅनिंग अगोदर पण केलं होतं, परंतु आपल्या कोविडची आपली तिसरी लाट आल्यामुळे आपल्याला पोस्टपोन करावं लागलं होतं. त्यानंतर मग आता आपण ह्याच्यामध्ये नॉर्मली असं होतं की आपल्याकडे जे UDID काढण्याची जी प्रक्रिया असते ती आपली मेडिकल बोर्ड बसतं, ते आपलं सिव्हिल हॉस्पिटलला बसतं आणि मला वाटतं आठवड्यात 1 किंवा 2 दिवसच बसतं. त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा आमच्या लोकप्रतिनिधी पण आमच्या जिल्हा परिषदेमध्ये असेल, नगरपालिकेत असेल, वेळोवेळी आपल्याला म्हणजे सूचना केली होती की बाबा आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्याच्यामुळं आपण आता सध्या असं प्लॅनिंग केलेलं की सर आता तुम्हाला मी नोट दिलेली आहे, त्याच्यानुसार आपण पुढच्या एक जवळजवळ एप्रिल आणि मिड मेपर्यंत तर प्रत्येक तालुक्यामध्ये जे मोठे तालुके आहेत त्यामध्ये 3 दिवस आणि जे छोटे तालुके त्या ठिकाणी 2 दिवस. तर आपण तिथं स्पेशल आपल्या पूर्ण ज्या टीम असतील, आपलं जे मेडिकल बोर्ड असेल, म्हणजे आपले CS आपण पूर्ण जवळ म्हणजे ऑर्थोपेडिक्सचे जवळजवळ 2 ते 3 बोर्ड असणार आहे आणि बाकी मग ऑप्थॅम इयर आणि समजा सायकोलॉजी सायकेट्रिस्ट वगैरे आहेत त्याचे वेगवेगळे असे एक साधारणतः 5 ते 6 बोर्ड आपले त्या ठिकाणं पूर्ण 3 दिवस उपस्थित राहणार आहेत. तर आपली सुरुवात जी होती ती 4 एप्रिलला देवळीमपासून होती आहे आणि त्या साधारणतः 10:30 आपल्याला पालकमंत्री महोदय या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर देवळीला पहिल्या दिवशी देवळी शहरी भागामध्ये हे करताना पण सुरुवातीला 2 गोष्टी केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण जे एक विशेष रजिस्ट्रेशन ड्राईव्ह केली, म्हणजे ह्याची जर आपल्याला तपासणी करायची असेल तर ते एक ऑनलाईन वेब पोर्टल आहे, त्या वेब पोर्टलवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर त्याच्यामध्ये आपण ते वेब पोर्टल जे आहे त्या वेब पोर्टलवरती आपण ग्रामीण भागातले जे लाभार्थी रजिस्ट्रेशन होतं ते आपण CSC किंवा आपल्या आपले सरकार सेवा केंद्र वगैरे आहेत त्याच्यामार्फत आपण रजिस्ट्रेशन केलं. तर जवळजवळ ग्रामीण भागामध्ये 4,000 झाले मॅडम, 3,927 एवढं आपलं रजिस्ट्रेशन आपलं ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे आणि थोडं अर्बन भागामध्ये कमी आहे. तर विशेष ड्राईव्ह घेण्यासाठी आम्ही आपल्याकडे अजून वेळ आहे. तर पुढच्या ज्या देवळीवाल्यांना आता स्पेशल सूचना दिलेली आहे पुढच्या 2-3 दिवसात पूर्ण करा आणि थोडक्यात म्हणजे आपण काय केलं तपासणी आहे सर्व आपण तपासून तिथं फ्रीमध्ये करणार महाआरोग्य शिबिर असा शब्द केलेला आहे. नाही दोन्ही एकत्र आपल्या एक करतात ते अपील करू शकतात. यांच्याकडे डेप्युटी डायरेक्टरचं एक बोर्ड असतं, तिथे अपील करू शकतात की हे सर्टिफिकेट आम्हाला मान्य नाही, त्याच्या विरोधात अपील होतं. तर पुन्हा अप्लिकेशन करण्याऐवजी अपील केलेलं जास्ती न्याय मिळण्याचे जास्त चान्सेस असते, कारण पुन्हा पुन्हा अप्लिकेशन केल्याने आपलं रिपीट अप्लिकेशन वाढणार आहे. तर हे पण आपण सांगा अपीलची प्रोव्हिजन उपलब्ध आहे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला मान्य नसल्यास आपण अपील करू शकता कायद्यानुसार. प्रत्येक तालुका स्तरावर जाऊ शकतो. आपण आता 2 ते 3 दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे. आपले सर्व मेडिकल बोर्ड्स असतील ते त्याला तालुका स्तरावर असतील. त्यानुसार आम्ही प्लॅनिंग असं केलेलं आहे की आपले ग्रामीण भागातील लाभार्थी असतील ते आपल्या पंचायत समिती मार्फत जे आपण केलेले CSA केंद्र असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा इतर जे विधी ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यामार्फत ते रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यांना त्याचं जे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म ते प्रिंट सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या मार्फत दिली जाईल. तो खर्च आहे तो प्रशासनामार्फत त्या केंद्रात दिला जाईल. त्यानंतर आम्ही आता शेड्यूल आपल्याला जस्ट रिलीज करत आहोत. त्याच्यानुसार लोकेशन शिबिराचं स्थळ दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्या रहिवासानुसार ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील त्या तारखेला त्या लाभार्थ्यांनी म्हणजे शुभेच्छा दिली त्या ठिकाणी उपस्थित राहू. आमच्या पूर्ण टीम सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तिथे तपासणी करतील. 2 ते 3 दिवसाची कारवाई पार पाडल्यानंतर ऑनलाईन पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये ऑनलाईन सर्टिफिकेट आहे ते इश्यू करण्याची जे पात्र करतील त्यांना सर्टिफिकेट इश्यू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असते. यासाठी लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे व ज्या दिवशी ते उपस्थित राहतील शिबिराच्या दिवशी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही 150 रुपये मानधन वाहन करता आणि
प्रवास भत्ता आणि जेवणाचं मानधन म्हणून त्यांना देणार आहोत. तेव्हा सर्व लाभार्थ्यांनी जे ग्रामीण भागातील असतील तर त्यांनी पंचायत समिती जे प्रतिनिधी असतील त्यांच्याकडून कॅश स्वरूपात त्या त्या दिवशी घेऊन जावं. त्याचं जर समजा शहरी भागातील असतील तर शहरी भागातल्या लाभार्थ्यांनी त्या दिवशी शहरी दिवस रिझर्व केलेलं आहे, त्या दिवशी त्यांचं जे तिथले मुख्य अधिकारी त्यांचे कार्य त्याच्यामध्ये घेऊन जाऊ. तर त्या ठिकाणी शहरी भागामध्ये स्पेशली मला विशेष आवाहन करायचं आहे की त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कमी झालेलं आहे. हे रजिस्ट्रेशन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या माध्यमाच्या प्रतिनिधी आहेत, संघटना आहेत, त्यांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन वाढवून क्षेत्रामध्ये आता तुम्ही मंडळी नाटकांची एवढी वाढवण्याची वाढत महाराष्ट्र शासनानं 2 डिसेंबरला हा जी आर काढला होता, त्यामुळे आपल्या नागपूरमध्ये पण मोठ्या प्रमाणात शिबिर झाले. बाकीच्या 2-3 जिल्ह्यांनी बऱ्यापैकी काम केलं. आपण पण याचं प्लॅनिंग 2-3 महिन्यापूर्वी केलं होतं, परंतु कोविडची लाट आल्यामुळे आपल्याला ते पुन्हा पोस्टपोन करावं लागलं. याबाबत शासनाकडून आपल्याला शासन निर्णय आले प्राप्त झालेले आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वेळ शाळा कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यामुळं पूर्ण वेळ शाळा घ्यावी असं डायरेक्शन दिलेलं आहे. पूर्ण ते 8 वाजता पूर्ण सकाळी 10-11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत 17 वाजायचे ते, परंतु आपल्या विदर्भातलं जे